नमस्कार देवांनो, आज आपण गरुड पुराणामधील मृत्यूविषयी, लक्षात झालं ना, माणसं मरतात कशी कशी त्याचे काही अशी उदाहरणं दिलेली आहेत वेगवेगळ्या पशु पक्ष्यांवरनं, त्याच्यावरनं आपल्याला धडे शिकायचे आहेत, लक्षात आलं ना। म्हणून एक लक्षात घेतलं पाहिजे की पहिला आपण घेऊया पोपट, लक्षात आलं ना। पोपटाला शिकारी कसा पकडतो तुमच्या माहितीसाठी सांगतो, तो झाडावर ना अशा नळ्या टांगून ठेवतो, धागा लावतो आणि नळ्या टांगून ठेवतो सर्व पुऱ्या झाडाला, त्याला माहिती इथे पोपट येऊन बसतात। मग त्यावेळेला काय करतात, पोपट जेव्हा येतात आणि पोपटाला ना नळीवर बसायला खूप आवडतं, लक्षात आलं काय, आणि जेव्हा ते नळीवरती दोन्ही हाताने जेव्हा पकडतात, लक्षात आलं ना, तर नळी काय होते ती धाग्यावरती असते ना, डायरेक्ट अशी वरती होते आणि त्यामुळे पोपट हा खाली, म्हणजे त्याचं काय होतं की पंख अशावरून त्याचा मुंडी खाली येते, तर त्याला असं वाटतं त्या पोपटाला की मी खाली पडून मरे, लक्षात आलं काय। आणि तो ना जशी ती रिंग फिरते तसा तो फिरतो, पण तो जराही ती नळी सोडायला बघत नाही। शेवटी काय होतं बघा, शिकारी येतो, आरामात झाडावर चढतो आणि त्या पोपटाला पकडून तो घेऊन जातो। जीवनामध्ये ही अशीच घटना होते, एखादी घटना काही अशी तुमच्या जीवनामध्ये जर घडली, लक्षात आलं ना, काही बघा, प्रत्येकाने स्वतःला बघा, एखादी जीवनामध्ये अशी घटना घडली तुमच्या का तुम्ही घाबरता, लक्षात आलं, त्या पोपटासारखे आणि घर 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 फिरतात, मुलं कधी आत्महत्या करतात, काही जण स्वतःला जाळून घेतात, काय काय वेगवेगळ्या अशा घटना तुम्हाला पाहायला मिळतात। ते त्याचं कारण म्हणजे काय, भीती, लक्षात आलं ना। त्या पोपटाच्या पोपटानी जर ती गोष्ट जर सोडली असती, नळी जर सोडली असती, तुम्हाला काय वाटतं पोपट खाली पडला असता? नाही, त्याच्या पंखामध्ये इतका बळ होता तो भुरुक्कन उडून गेला असता, लक्षात आलं ना। तशी माणसंही त्या प्रेडमध्ये त्या काळामध्ये अक्षरशः बधीर होतात, काही त्यांना सुचत नाही, लक्षात आलं ना। आणि तो शिकारी म्हणजे मृत्यू देवता, यम देवता त्यांना घेऊन जातो। म्हणून तुम्हाला माहितीसाठी सांगून ठेवतो का, तुम्हीही तो जर विषय सोडलात, आता जो प्रत्येक बघा, तुम्हाला असं वाटतं की त्या विषयाने मी मरू शकतो, तो विषय सोडून द्या ना। असं समजा तो माझ्या जीवनात आलाच नाही, बघा तुम्ही मस्त पैकी मोकळेपणाने जीवन जगू शकता, पण माणसाला असा मृत्यू घेऊन जातो, लक्षात आलं का, हे कधीही लक्षात ठेव। म्हणून पोपटासारखी तुम्ही ही चुकी करू नका। दुसरी गोष्ट, मासा, तुम्ही माशाला जर कधी बघितलं, लक्षात आलं ना, तर तो मस्त पैकी त्या तलावामध्ये छानपैकी विहार करत असतो त्या पाण्यामध्ये, पण शिकारी काय करतो, शिकारी घरी घेऊन येतो, लक्षात आलं ना, आणि त्या पाण्यामध्ये टाकतो आणि त्याला काय लावलेलं असतो, गांडूळ किंवा इतर काहीतरी लावलेलं असतं आणि तो पाण्यामध्ये टाकतो। आता तो जो मासा असतो, माशाचा एक गुणधर्म आहे, तो कितीही चपळ जरी असला, लक्षात आलं काय, तर त्याला खादाड असतो, लक्षात, त्याला खाल्याशिवाय काही सुचत नाही, त्याला कितीही द्या, लक्षात आलं, खात, मग त्याला समजत नसतं कारण तो पाण्यात असतो आणि शिकारी कुठे असतो, बाहेर, लक्षात आलं नाही, जमिनीवर। मग त्या माशाला असं वाटतं की आम्ही तर रोज फिरत असतो इकडे, तर मला कोण फसवणार। म्हणून तसं असतं की ज्या वेळेला ती घरी आतमध्ये येते, त्यावेळेला तो खाण्याच्या नाल्यामध्ये जेव्हा पकडतो, तो शिकारी अलगत त्याला उचलतो। तशी ही माणसं असतात, लक्षात आलं, माणसं लालची असतात, लक्षात आलं काय, त्यांना कधी काही समजत नाही। लोक काय करतात, त्यांना लालच देतात। आज तुम्हाला माहितीये की बऱ्याच ठिकाणी नेटवरती फसवलं जातं लोकांना, लालच देतात की तुम्ही, तुम्हाला असे पैसे लागले तसे पैसे लागले, लक्षात आलं काय। आणि आपण काय करतो, तो माणूस दिसत नसतो आपल्याला, लक्षात आलं, कारण तो बाहेर असतो, लक्षात आलं, तो काय करतात, आपल्याला लालच देतात ते आणि बरोबर आपल्याला फसवतात, लक्षात आलं ना। आणि आपले जेवढे बँकेतले पैसे आहेत ते बरोबर उडून घेऊन जातात। तशी काही माणसं ह्या लालचीमुळे खूप, खाण्याचं पण लालच आहे, लोकांना किती खायचं हेच समजत नाही, हवं तेवढं खातात आणि नंतर ते खाऊन खाऊन खाण्यामध्येच ते मरून जातात। म्हणून हे जे आहे, हे पैसे खाणं आणि हे अन्न खाणं, ह्या दोघांमध्येही लोक खूप फसलेली आहेत, अक्षरशः आत्महत्या करतात ह्या गोष्टीमुळे, लक्षात आलं ना। म्हणून इथेही ते यमाच्या स्वाधीन होतात। आणि तिसरी गोष्ट आहे माकड, माकडाला पारधी लोक कसे पकडतात, माकड जिथे येतात रेग्युलर, जिथे खेळायला येतात त्या मैदानामध्ये, तर तिकडे ना छोटी छोटी मडकी,
लक्षात आलं ना. आणि त्या मडक्यामध्ये जेवढं मडकं तेवढंच ते सफरचंद किंवा इतर पेरू बिरू असं फळं टाकून ठेवतात आणि ती जमिनीमध्ये गाडून ठेवतात. अशी भरपूर 20-30 मडकी ठेवून देतात आणि ज्या वेळेला ती माकडं तिकडे येतात लक्षात आलं ना आणि त्यांना समजतं की खायला आहे आतमध्ये आणि ते फुकट भेटत. मग माकडच ते लक्षात आलं ना चंचल स्वभावाचं. मग ते हात घालतात त्या मडक्याच्या आतमध्ये आणि होतं काय माहितीये ते हात गेल्यामुळे हातात जेव्हा फळ येत तेव्हा ते उचलून जेव्हा काढण्याचा प्रयत्न करतात तर मडक्याच्या साईजच फळ असल्यामुळे ते वरती येत नाही आणि मग माकडाला काय वाटतं की मला कोणीतरी माझा हात पकडलाय खाली. बघा हात कोणीही पकडलेला नसतो त्याचा पण भीती आणि तो सैरा वैरा बघा एवढा चपळ असणारा मग तो घाबरून जातो आणि शिकारी आरामात येतो तिकडनं लक्षात आलं. माकडाला मस्तपैकी पिशवीत भरतो आणि ते हात सोडायचा असतो ना त्यावेळी तो सिगरेटचा चटका लावतो त्याला तर चटका लागल्यानंतर फळ सोडून देतो. तशाच पद्धतीमध्ये माणसं काय करतात वडिलांची प्रॉपर्टी याची त्याची प्रॉपर्टी लक्षात आलं ना अशी की आपल्या नावावर होण्यासाठी काय काय यातायात करतात फुकट असते ना. मग त्या प्रॉपर्टीच्या नादामध्ये एकमेकांचे खून पण करतात मारतात पण लक्षात आलं का एकमेकाला आणि काय काय दुसऱ्याची चिटिंगिरी करून आपल्या नावावर करायचा प्रयत्न करतात. मग ह्या नादामध्ये अशी बरीच लोकांची हत्या पण होतात मरतात पण लक्षात आलं ना. म्हणून तुम्हाला सांगतो की हे जे फळ आहे लक्षात हे लालचीचं जे फळ आहे लक्षात ह्या गोष्टीमुळे पण लोकांची याद आहे आणि म्हणून ते मृत्यूमुखी पडतात. आता चौथी गोष्ट आहे ती म्हणजे हरिण. हरिण इतकी चपळ असते खूप चपळ हो पटकन जराही तिला आवाज आला का भरकन पळून जाते. पण हरिणीला शिकारी कसा पकडतो माहितीये रात्रीच्या असे शांत आकाशामध्ये शांत वातावरणामध्ये तो संगीत लावतो आणि त्या संगीताच्या तालावरती ती ना डोळे बंद करू ना हे वैशिष्ट्य आहे त्या हरिणीचं डोळे बंद करून ते संगीत ऐकत राहते आणि ती मस्तपैकी अशी डोलत राहते त्या संगीतामध्ये आणि शिकारी हळूहळू जाऊन एकदम सायलेन्स काही आवाज न करता हळूहळू जाऊन तिला पकडतो. तसे ही आजकालची तरुण पिढी आहे. ही तरुण मुलं जी आहेत ना ती खूप चपळ असतात मुलीही चपळ असतात मुलंही चपळ असतात पण ह्या संगीतमय वातावरणामध्ये स्वतःची बुद्धी गहाण ठेवतात लक्षात आलं ना. छान छान शब्द मोहामध्ये काही आश्वासनं दिली जातात त्या आश्वासनाच्या याला बळी पडतात आणि ते मस्तपैकी ते वातावरण रंगवत बसतात लक्षात आलं. माझ्या जीवनात असं होईल आता मला सांग किती प्रेम करणारी मुलं सांगतात मी तुझ्यासाठी तारे तोडून आणि तुझ्यासाठी हे करेन ते करेन. खरं आहे का तरी मुली मुली त्या संगीतामध्ये राहतात लक्षात आलं ना आणि मुलंही मुलीही काही मुलांना फसवतात. मग ह्या अशा ह्या गोष्टीमध्ये लक्षात आलं ना आहेच त्यांना असं वाटतं त्या मोहजाळामध्ये ते अडकतात लक्षात आलं आणि काही वेळेला जर तसं मनासारखं झालं नाही तर मग ते आत्महत्याही करतात. म्हणून ह्या हरणाला जसं पसरत तसंही हे मृत्यूमुखी पडतात. आता सर्वात शेवटचं ते म्हणजे हत्ती लक्षात आलं. हत्तीला कसं पकडतात हत्ती तर बलदंड त्याच्याकडे ताकद खूप आहे समोर आलं तर कोणी ठेवत नाही झाडांना पण असं उपटून फेकून देऊ शकतो इतकी जबरदस्त ताकद. पण हत्तीला शिकारी कसे फसवतात रात्रीच्या वेळेला लक्षात आलं का चारही साईडने त्याला आगीची भीती त्याला आगीची भीती खूप आणि सर्व साईडने शिकारी लोक 50-60 शिकारी लोक ओरडत ओरडत नेतात आणि शिकारी लोकांनी काय केलेलं असतं जमिनीमध्ये एक मोठा खड्डा खणून ठेवलेला असतो आणि त्याच्यावरती अशी लाकडं पालापाचोळा ठेवून असं बंद केलेला असतो आणि मग त्या हत्तीला त्या दिशेने पळवतात आणि हत्तीकडे ताकद असते पण चारही साईडनी जेव्हा बोंबाबोंब होते त्यावेळेला त्याचं काही चालत नाही मग तो त्या दिशेने धावत धावत जातात त्या खड्ड्यात पडतो आणि मग खड्ड्यात पडला तरी हत्तीचं बळ काही जात नाही म्हणून त्याला ते काय करतात शिकारी लोक त्या खड्ड्यामध्येच 10-15 किंवा 1 महिना ट्रेनिंग देतात आणि जेवढं सांगितलं तेवढं त्याला पहिलं उपाशी ठेवतात सर्व काय आणि सर्कशीतला जसा हत्ती असतो तशी एक ट्रेनिंग देतात आणि त्यानंतरच जेव्हा तो पूर्ण ट्रेनिंग होतो त्याच नंतर त्याला बाहेर आणतात आणि आयुष्यभर गुलामी करतात. तशीच खूप शूरवीर लोक लक्षात आलं ना खूप चांगले बलदंड लोक खूप बुद्धिवंत लोक ह्या बुद्धिवंतांना असेच काहीतरी केसेसमध्ये किंवा काही गोष्टींमध्ये ते लोक अडकवतात लक्षात आलं ना. आणि जो सर्व शक्तिमान असतो त्याला सर्व बाजूने त्याला हे केलं जातं
आणि त्याला जशी काय बदनामी त्याची करणार किंवा काय, आणि तो घाबरतो आणि मग त्या लोकांचा गुलाम होतो. लक्षात आलं काय? आणि मग आयुष्यभर त्या माणसाच्या बुद्धीने ते लोक वापर करून घेतात. म्हणून एक सांगून ठेवतो, मग असं जर जे काय करत नाही ते मृत्यू पावतात, म्हणजे स्वतःच काहीतरी वाईट करून घेतात. म्हणून एक सांगून ठेवतो, हे जे गरुड आपलं पुराण आहे, ह्याच्यामध्ये छान छान अशा गोष्टी आहेत, त्यातली ही जी गोष्ट आहे खूप शिकण्यासाठी आहे आणि आपल्याला मार्गदर्शक आहे. लक्षात आलं ना? आणि त्या गोष्टीचा पुरेपूर तुम्ही तुमच्या जीवनात वापर करा आणि जीवनाला सक्सेस बनवा, अशा मोहजाळामध्ये फसू नका. एवढंच बोलून मी इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.